शिक्षक भरतीसाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्रं आहे त्यापैकी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र होय तर हे प्रमाणपत्र कुठे मिळतं यासाठी आपल्याला तहसीलला काही नोंदणी करावी लागते का तर मित्रांनो हे प्रमाणपत्र आपल्या सहजगत्या झेरॉक्स सेंटरवरती किंवा कम्प्युटर सेंटरवरती सहजगत्या मिळत असतो कारण शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांना दरवर्षी या प्रमाणपत्र या हा या प्रमाणपत्राचा नमुना हा शासनाला सादर करायचा असतो तर या प्रमाणपत्रामध्ये नेमकं काय आहे ते बघूया तर या प्रमाणपत्रामध्ये आपल्याला सुरुवातीला आपलं नाव त्यानंतर आपल्या वडिलांचं किंवा आपल्या पती पतीचं नाव यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही कुठे राहता ते ठिकाण मूळ पत्त मूळ पद्धतीचं टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे त्या त्या पदाचं नाव तिथे नोंदवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती मुलं ह्यात आहेत आणि त्यापैकी अठ्ठावीस मार्च दोन हजार नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या जन्मदिनांकास नमूद करायची आहे आणि तीन नंबरला जर दोन पेक्षा अधिक मुलं तुम्हा तुम्हाला अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आली असेल तर त्यामुळे निश्चित तुम्ही त्यासाठी अपात्र असणार आहात म्हणून त्यासाठी त्याची सुद्धा जाणीव तुम्हाला असणार आहे अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र आपल्याला शासनाला सादर करायचं आहे शेवटी तुमची सही करून हा हा जो डॉक्युमेंट आहे हा आपल्याला तयार करून स्वतःजवळ ठेवायचा